मला मुळात FTII विषयी असं वाटतं की ते एक ठिकाण असं आहे, एक अशी संस्था आहे की जिचं शैक्षणिक महत्त्व खूप मोठं आहे असं मला वाटतं. हे मला तिथे शिकतानापासून, त्याच्या आधीपासून आणि ते गेल्या अनेक वर्षात मला असं वाटत राहिलं की ते खूप ती महत्त्वाची जागा आहे. आणि ते अशासाठी की आज अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की खूप श्रीमंती संस्था निघत आहेत, अनेक खूप श्रीमंत मुलं तिथे मोठ्याला फीज देऊन जाऊ शकतात. पण ही आशियामधली अशी एकमेव संस्था आहे की जी सरकारने चालवलेली आहे आणि त्यामुळे खरोखर मध्यमवर्गीय मुलं किंवा वेगळ्या प्रकारचं एक आपलं स्वतःची अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून, एक स्वतःचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशनसाठी म्हणून हे मीडियम मिळवण्यासाठी म्हणून इथे आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने काय ग्लॅमर स्ट्रक अशी माणसं इथे येतच नाहीत अनेकदा. हेच सरकार असं नाही तर कुठलंही येणारं सरकार जे असेल तर त्या सगळ्या सरकारांनी हा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असं मला वाटतं की आपण या संस्थेचे मालक नाही आहोत, तर आपल्याला आपल्या देशाच्या समाजाने निवडून दिलेलं आहे, त्यांच्यातर्फे आपण एक ट्रस्टी असल्यासारखं या क्रिएटिव्ह फ्रीडम असलेल्या स्पेसची राखण करणं हे आपलं काम आहे. तर मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय दृष्टिकोनाच्या पलीकडे अशी ही गव्हर्निंग काउन्सिल असावी आणि त्याचे चेअरमन पण असावेत. हे अशासाठी की मुळात या गव्हर्निंग काउन्सिलचं काम काय आहे, तर FTII इथून पुढच्या काही वर्षांमध्ये FTII मध्ये काय व्हावं, कशा पद्धतीची चे अभ्यासक्रम तयार व्हावेत, आहे त्या अभ्यासक्रमांमध्ये काही बदल हवा आहे का, त्याच्यामध्ये काय केलं जावं, असं सगळं गव्हर्निंग काउन्सिल विचार करत असते. तर हे करण्यासाठी मला असं वाटतं की एक अकॅडमिक विजन असणारी माणसं तिथे येण्याची आवश्यकता आहे. या सगळ्यामधनं एवढं नक्की आहे की हे जे मी अकॅडमिक विजन म्हणतोय असं असणारी मंडळी थोडी कमी दिसत आहेत किंवा ते स्वतः कमी वाटत आहेत असं वाटायला नक्की जागा आहे. आणि मग मला असं वाटतं की नक्कीच स्टुडंट्सना हा अधिकार आहे की तुम्ही पारदर्शकपणे आम्हाला समजावून सांगा की तुम्ही काय म्हणून हीच माणसं निवडलेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज सगळं पॉलिटिकल पोलरायझेशन होतंय, ध्रुवीकरण जे होतंय त्यातून अनेकदा दुसऱ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीच्या माणसांना इतकं टोकापर्यंत वाईट म्हटलं जातं. जसं त्या एका कुणाच्या तरी मुलाखत चालली होती, त्यांनी असं म्हटलं की ही मंडळी डाव्या विचारसरणीची आहेत म्हणजे ती राष्ट्रद्रोहीच आहे. आता हत्यार घेऊन लढा देणारे नक्षलवादी किंवा आपल्या देशाच्या सैन्याच्या विरुद्ध उठाव करणारे नक्षलवादी आणि डाव्या विचारसरणीची माणसं यात फरक करता यायला पाहिजे माणसाला. कुठलीही सरकार असतील त्यांनी आपल्या आयडिओलॉजीचा माणूस काहीतरी करून तिथे घालायला पाहिजे. असं करण्यापेक्षा सुद्धा त्यांचं टॅलेंट आणि अकॅडमिक विजनच बघायला पाहिजे. मग त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज व्हेरीड असतील, म्हणजे त्याच गव्हर्निंग काउन्सिलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीची माणसं मिळतील. त्या काढून टाकता येत नाहीत, असतात. म्हणजे प्रत्येक फिल्ममेकरला सुद्धा एक पॉलिटिकल आयडिओलॉजी असते आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. असं तुम्ही काही सपाट माणसं असू शकत नाही की मला हेही चालतंय आणि तेही चालतंय असं. तर ती फक्त रिस्पेक्ट करूया आणि त्या वेगवेगळ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज असलेल्या माणसांचा तो ग्रुप असावा, रादर दॅन आता आमचं सरकार आहे तर आम्ही आमचं हे करू, मग सरकार बदललं की म्हणायचं आता आमचं, असं जर ते फिरत राहिलं तर मग ती कुठलीच विजन त्यातून तयार होऊ शकणार नाही.